नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वाटलेल्या तांदळाची खीर। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। आपले एक लाईक पुढील वेगवेगळ्या रेसिपीसाठी प्रोत्साहित करते। तसेच ह्या व्हिडिओला फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा व कमेंट करा। आपण वाटलेल्या तांदळाची खीर बनवणार आहोत, त्यासाठी मी एक वाटी छोटी तांदूळ घेतले आहे। त्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन वेळेस। पाण्याने धुवून घेतले आहे, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। आणि त्यांना वाटून घेणार आहोत। व त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। छान वाटले जाता बारीक। बघा, या प्रकारे आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहे। रवाळ, असे रवाळ वाटून घ्यायचे आहे। आता आपण खीर बनवून घेऊ। बघा, मी एक लिटर दूध घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण वाटलेले तांदूळ टाकून घेऊ आणि गोठड्या बनू नये म्हणून सतत ढवळत राहायचं आहे, उकळी येईल तोपर्यंत। बघू शकता तुम्ही, बघा किती छान आपले खीर पण शिजली आहे। आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊ। एक वाटी साखर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपली साखर पण वितळलेली आहे आणि खीर तयार झालेली आहे। त्यामध्ये आता आपण थोडी विलायची पावडर आणि काजू बदामचे मी तुकडे करून घेतले होते ते टाकून घेऊ त्यामध्ये। लवकर बनणारी आणि झटपट अशी ही खीर आपली तयार झालेली आहे। बघा, कमीत कमी वेळेमध्ये अशी आपली खीर तयार झालेली आहे। चवीला तर खूपच छान लागते। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी आपली खीर तयार झालेली आहे। बघा, एकदम परफेक्ट। आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ। तुम्हाला ही तांदळाच्या खीरीची रेसिपी आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा। धन्यवाद।